नमस्कार मंडळी. पिंकी युवराजला मिठी मारते आणि युवराजला म्हणते की खरंच तुम्ही माझे स्ट्रेंथ ऑफ पिलर आहात. वा युवराज म्हणतो की असं उलट म्हणू नका, पिलर ऑफ स्ट्रेंथ म्हणा. पिंकी म्हणते की हो तेच हो, तुम्ही माझे दीपस्तंभ आहात. आता युवराज हसतो आणि म्हणतो की दीपस्तंभ नाही आधा स्तंभ. युवराज पिंकीला म्हणत असतो की जर आपल्याला इंग्रजी येत नाही तर आपण मराठीत बोलावं, मला समजतं की मराठीत बोललेलं. ते जाऊ द्या, मला सांगा तुम्हाला आईसाहेब काही बोलल्या तर नाही ना? तर पिंकी म्हणते की अहो त्या मला कशाला बोलतील. युवराज म्हणतो की मला खरं खरं सांगा की आईसाहेब तुम्हाला काय बोलल्या, तुमचं मन खातंय हे तर नक्की. पिंकी युवराजला म्हणते की मी एक गोष्ट विचारू का तुम्हाला, सुरेखा मावशींना इकडे आणून मी काही चूक तर नाही केली ना? कारण सासूबाईंना या गोष्टीचा खूप त्रास होतोय. युवराज म्हणतो की तुम्ही काही चूक केलीच नाहीये, कारण तुम्हाला थोडीच माहित होतं पुढे असं काही कारस्थान घडणार आहे ते. पिंकी युवराजला म्हणते की चला आता मला काही टेन्शन, तुम्ही आहात ना पाठीशी माझ्या, मग मला काहीही टेन्शन नाही. युवराज म्हणतो की हो आहे मी तुमच्या पाठीशी. तर पिंकी म्हणते की तिकडे नाशिकला काय काय झालं मला सांगा ना. युवराज म्हणतो की तिकडे जे मोठे शेफ होते ना, त्यांना मी जे पदार्थ बनवले ते सर्व खूप आवडले. भरीन आणि ते हॉटेल खूप मोठं आहे आणि तिथे जर मला नोकरी मिळाली ना तर माझ्यासाठी ती सुवर्ण संधी असेल आणि आपल्या दोघांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हे पहिलं पाऊल असेल. पिंकीला खूप आनंद झालेला असतो. आता युवराज कपाटातून एक बॉक्स घेऊन येतो आणि तो पिंकीच्या हातात देतो. तर पिंकी जेव्हा तो बॉक्स उघडून बघते तर त्यामध्ये एक साडी असते. युवराज पिंकीला म्हणतो की तिकडे असताना माझे काही पैसे वाचवून मी तुमच्यासाठी ही साडी घेतलीये. ही लाल रंगाची साडी तुमच्यावर खूप उठून दिसेल. पिंकी म्हणते की खरंच खूप छान आहे साडी, परंतु ही साडी कशाला आणायची तुम्ही? युवराज म्हणत असतो की असू द्या हो, खूप दिवसापासून मी तुम्हाला काही गिफ्ट पण दिलं नाही. तर युवराजने तिला जे गिफ्ट दिलेलं असतं ते पिंकीला फार आवडलेलं असतं. पिंकी म्हणते की आपण ही साडी आईसाहेबांना गिफ्ट द्यायची का? युवराज म्हणतो की अहो पण मी फार प्रेमाने तुमच्यासाठी ही घेऊन आलोय. पिंकी म्हणते की अहो आईसाहेबांना जेव्हापासून सुरेखा मावशी आलाय तेव्हापासून फार एकटं एकटं वाटतंय. युवराज म्हणतो की ठीक आहे, तुमच्या आनंदामध्ये शेवटी माझा आनंद आहे, तुम्हाला जर आईसाहेबांना द्याविषयी वाटते तर द्या. पिंकी म्हणते की तुम्ही माझ्यासाठी नेक्स्ट टाइम घेऊन या. तर युवराज म्हणतो की ठीक आहे. युवराज आता त्याच्याकडचे पैसे हा पिंकीकडे देतो आणि तो तिला म्हणतो की तुमच्या हळदी कुंकवासाठी सुद्धा तुम्हाला थोडे पैसे लागतील ना? पिंकी म्हणते की हो लागेल. आणि मग हळदी कुंकू म्हटल्यावर तिच्या डोक्यात काहीतरी येतं. पिंकी युवराजला म्हणते की आता बघा, घराची कारभारी नक्की कोण ना हे दाखवण्याची खूप छान संधी चालून आली आहे. युवराजची ती गाल पकडत असते तेव्हा युवराज म्हणत असतो की यांच्या डोक्यात कधी काय येईल ना काही सांगता येत नाही. तर दुसरीकडे सुरेखा ही खूप चिडलेली असते. संग्राम तिला विचारत असतो की काय झालंय आई? सुरेखा म्हणते की काही नाही झालंय मला, तू काय माझ्या जखमेवर मीठ चोळायला आलायस का? संग्राम विचारतो की तू त्या पिंकीला तिळगूळ द्यायला गेली होतीस ना, मग काय झालं? तर सुरेखा सांगू लागते की अरे ती पिंकी तर खूप पुढची निघाली, तिला तर फक्त तिच्या कुटुंबाचं पडलंय. संग्राम म्हणतो की मी तसंही तुला म्हटलं होतं की ती काय तुझ्या हाताला लागणार नाहीये, पण जर आपल्याला पिंकीवर मात करायची असेल तर आपल्याला युवराजचा गळा दाबावा लागेल. सुरेखा म्हणते की नाही हा मी असं करूच शकत नाही. तेव्हा संग्राम तिला म्हणत असतो की युवराजचं खूप प्रेम आहे पिंकीवर आणि पिंकीचं देखील. पिंकी युवराज साठी अगदी काहीही करू शकते आणि ही गोष्ट मी तुला अनुभवातून सांगतोय की पिंकीचं युवराजवर किती प्रेम आहे आणि ती युवराज साठी काय काय करू शकते. सुरेखा म्हणत असते की मी असं अजिबात करणार नाही, तुम्हाला दुसरं काहीतरी सांग. तितक्यातच पिंकीचा आवाज येतो आणि पिंकी सर्वांना म्हणत असते की सर्व लेडीजने हॉलमध्ये यायचंय. तेव्हा सुरेखा म्हणत असते की आता काही नवीन हिच्या डोक्यामध्ये शिस्तय. पिंकी हॉलमध्ये जोरजोराने ताट वाजवत असते. सगळेजण तिथे आलेले असतात. आईसाहेब म्हणतात की काय ग, काय तमाशा लावलायस हा? पिंकी म्हणते की अहो सासूबाई, हे सगळं तुमच्यासाठीच चाललंय, तुमचा मान सन्मान मला परत मिळवून द्यायचाय. पिंकी सर्वांना सांगते की दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी हळदी कुंकवाचा कार्यक्रम सरकार वाड्यावर ठेवण्यात आलाय. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सासूबाई सर्वांना साड्यांचं वाटप करतील आणि त्याचबरोबर सासूबाईंसोबत मी सुद्धा बायकांना आमंत्रण देण्यासाठी जाणार आहे. पिंकी सांगते की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुरुष मंडळी एकतर बाहेर जातील नाहीतर आपापल्या रूममध्ये बसतील. सुरेखा आता पुढे येते आणि पिंकीच्या हातातलं जे ताट असतं ती आता जोराने फेकून देते आणि म्हणते की सासूची चमची कुठली, मला विचारल्याशिवाय या घरामध्ये कुठलाही कार्यक्रम होणार नाही. युवराज म्हणतो की सुरेखा मावशी तू माझ्या कारभारणीला कशाला बोलतीयस, तिने काहीही केलेलं नाहीये. तर सुरेखा म्हणत असते की माझ्या परवानगीशिवाय या घरात कुठलाही कार्यक्रम होणार नाही. सुशीला म्हणत असते की वाग वा, अगं सरकार वाड्यावर हळदी कुंकवाचा कार्यक्रम म्हणजे इज्जतीचा प्रश्न आहे. आणि पिंकीला ती म्हणते की जा ग, तू सगळ्या बायकांना जाऊन निमंत्रण दे. सुरेखा म्हणत असते की ही गोष्ट मी कधीही होऊन देणार नाही आणि ती पिंकीला थांबवत
असते. तेव्हा पिंकी म्हणते की अहो सुरेखा मावशी, दरवर्षी आपल्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होतो आणि याही वर्षी होईल, आणि मग या वर्षी बायकांना तुमची नव्याने ओळख करून द्यायला नको का? आणि तशी ही तुमची पहिलीच संक्रांत आहे आणि पहिलेच हळदी कुंकू आहे. त्यावर सुरेखा म्हणते की ठीक आहे. आणि मग पिंकी अनाउन्समेंट करते की या कार्यक्रमाच्या मुख्य अतिथी असतील सुरेखा धोंडे पाटील. सुशीलाला खूप राग येतो. तेव्हा सुशीला म्हणते की माझ्या हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये ही कशाला अतिथी असायला हवी. पिंकी सुशीलाला सांगत असते की जेव्हा बायका ह्या घरी येतील तेव्हा कळेल त्यांना की या घरची खरी सून कोण आहे, आणि जेव्हा बायका तुम्हाला मानसन्मान देतील तेव्हा सुशीला मावशींना त्यांची जागा सुद्धा कळेल. सुशीला म्हणते की ठीक आहे, मग हे हळदी कुंकू होऊनच जाऊ देत. पिंकी युराजने आणलेली साडी घेते आणि ती सुशीला देत म्हणते की यांनी तुमच्यासाठी नाशिकवरून साडी आणली. सुशीलाचे डोळे अगदी पाणावलेले असतात. सुशीला खूप कौतुक वाटत असतं आणि सुरेखाला टोमना मारत ती म्हणत असते की अशी म्हण आहे आई मरो आणि मावशी जगो, परंतु मावशी सुद्धा त्या चालीची हवी असायला पाहिजे. पिंकी सुशीला विचारते की मग हळदी कुंकवाचा कार्यक्रम डन करायचा ना सासूबाई? तर आता सुशीला तिच्याकडे बघून हसते आणि म्हणते की हो. सुरेखाला आणि संग्रामला मात्र चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात आणि ते दोघही तिथून निघून जातात. युवराज सुद्धा पिंकीला थँक्यू म्हणतो. दोघही रूम मध्ये जातात. पिंकी युवराजला म्हणत असते की आता कुठे सगळं गोल्डन गोल्डन झालंय आणि माझं दिल सुद्धा गार्डन गार्डन झालं, कारण सासूबाई खूप खुश झाल्यात. युवराज म्हणत असतो की परंतु हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा पार पडणार आहे काय माहिती ह्या सुरेखा मावशींमुळे. तेव्हा पिंकी म्हणते की त्यांचं काहीही टेन्शन घेऊ नका. युवराज पिंकीला म्हणत असतो की पण मला नाही आवडलं हा की तुम्हाला मी जी साडी आणली होती ती तुम्ही आईसाहेबांना देऊन टाकली. पण खरं सांगू का, माईसाहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून माझंही दिल गार्डन गार्डन झालं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे सुरेखा मुद्दामच तिच्या नावाचा एक बोर्ड बनवून आणते. सुशीला जेव्हा तो बोर्ड वाचते तेव्हा तिला खूप राग येतो आणि सुशीला पिंकीला म्हणत असते की तू माझा केसाने गळा कापलायस, तुझा नवरा तुझ्या सोबत असून तुला कधीही सुख मिळणार नाही. पिंकीला मात्र काही समजत नसतं. तेव्हा सुरेखा मात्र ते सर्व बघून नेत्रसुख घेत असते. तर मित्रांनो, असेच मराठी मालिकांचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.